मराठवाडा, विदर्भ, खान्देशसह अनेक भागात पाऱ्याने 40 पार केल्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. अमरावतीत उष्माघाताने एकाचा बळी घेतला असून राज्याच्या विविध रुग्णालयात 201 जणांवर उपचार सुरू आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक 129 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती राज्य आरोग्य संचालनालयाकडून देण्यात आली आहे. विवाहित महिलेस दोरीने हातपाय बांधून सासरच्या लोकांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना विडा तालुका केज येथे बुधवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेचा आक्रोश ऐकून धावून आलेल्या शेजाऱ्यांनी त्या महिलेस रुग्णालयात दाखल केले. या घटनेत महिला 80% भाजली असून मृत्यूशी झुंज देत आहे. आता आकाश मोकळे झाले असून आजारपणातून निश्चित बाहेर पडून पुन्हा सक्रिय राजकारणात परतेन. माझ्या पडत्या काळात ज्यांनी 2 शब्दांचा का होईना पण आधार दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. गुरुवारी सकाळी KM रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर तब्बल 2.25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भुजबळ हे मुंबईतील त्यांच्या सांताक्रूज येथील घरी परतले. काही वेळ कुटुंबियांसमवेत व्यतीत केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी शरद पवार आणि शिवसेनेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार देणाऱ्या शिवसेनेने पलूस, कडेगाव, जिल्हा सांगली विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पाठिंबा देत भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पाठिंब्याची घोषणा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने पतंगरावांचे पुत्र विश्वजित कदम यांना तर भाजपने माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ऐतिहासिक भेटीचा मुहूर्त ठरला. येत्या 12 जूनला डोनाल्ड ट्रम्प घेणार किम जोंग उन यांची भेट. काठमांडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी नेपाळला पोहोचले आहेत. ऐतिहासिक जनकपूर मंदिरात ते दर्शन घेतील. त्यानंतर 2 दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. मोदी पंतप्रधान झाल्याच्या 4 वर्षांमध्ये हा 3रा दौरा आहे. दोन्ही देशांमधील कमी कमी होत असलेले संबंध आणि नेपाळचे चीनसोबत वाढते संबंध या पार्श्वभूमीवर मोदींच्या या नेपाळ दौऱ्याला महत्व आहे. रेल्वे अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. एका RTI मध्ये खुलासा झाला होता की 2017 फक्त मुंबईतच 3,000 जणांचा रेल्वे अपघातामुळे मृत्यू झाला. आता सुप्रीम कोर्टाने प्रवाशांच्या हितामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे की अपघातासाठी प्रवाशांच्या बेजबाबदारपणाचे कारण देऊन रेल्वे मंत्रालय भरपाई द्यायला नकार देऊ शकत नाही. भरपाई तरतूद सर्व प्रकारच्या दुर्घटनांवर लागू व्हावी. रेल्वेपीठाने म्हटले आहे की प्रवासादरम्यान मृत्यू व अपघात झाल्यास पीडित व्यक्तीला भरपाईचा हक्क आहे. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर राहणाऱ्या एका बापाला आपल्या 4 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या मुलाचा मृत्यू कसा झाला हे जेव्हा पोलीस आणि डॉक्टरांना कळले तेव्हा ते सुद्धा हैराण झाले. या 28 वर्षीय बापाचे नाव HB असे आहे. त्याने आपल्या मुलाला लाडात इतक्या वाईट पद्धतीने चावले की त्याचा जीव गेला. हा प्रकार त्याने आपल्या मुलाला फिरण्यासाठी घेऊन गेले असताना घडला आहे. तत्पूर्वी आरोपीने आपल्या मुलाला रुग्णालयात दाखल करताना वेगळीच कहाणी सांगितली पण वेळीच तो पकडला गेला. कर्णधार विलियम्स 83 धावा आणि सामनावीर शिखर धवन 92 धावा यांच्या अभेद्य 176 धावांच्या भागीदारीच्या बळावर हैदराबादने IPL मध्ये मोठ्या विजयाची नोंद केली. हैदराबादनं फिरोजशाह कोटला मैदानावर यजमान दिल्लीवर मात केली. या विजयासह हैदराबादनं गुणतालिकेत 18 गुणांसह स्थान अधिक मजबूत केले आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पालघर मतदारसंघात शिवसेनेनं मैत्री धर्म पाळणे अपेक्षित होते, मात्र ते न झाल्याने भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युती करायची किंवा नाही याचा निर्णय आम्ही प्रसंग बघूनच घेऊ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये आपल्या पक्षाचा कोणालाही उघड वा छुपा पाठिंबा नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे लवकरच पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतण्याची चर्चा सध्या सुरू आहे. छगन भुजबळ गुरुवारीच रुग्णालयातून मुंबईतून घरी आले होते.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्री नेहा धुपियानं गुरुवारी पिंक फेम ऍक्टर अंगद बेदी सोबत गुपचूप लग्न केले. हे लग्न खासगीरित्या पंजाबी पद्धतीने झाले. नेहा आणि अंगदने गुपचूप पद्धतीने नवी दिल्लीच्या वसंत विहार गुरुद्वारामध्ये सप्तपदी घेतली. नेहा आणि अंगदने गुपचूप पद्धतीने लग्न करण्याचे कारण स्वतः नेहाच आहे. तिने सिक्रेट लग्न करण्याचा प्लॅन बनवला होता. कान फिल्म फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवशी कंगना राणावतने सव्यसाचीची ब्लॅक साडी नेसून सुरुवात केली होती. यावेळी ती रेट्रो लुकमध्ये दिसली होती, परंतु रेड कार्पेटवर तिने जुहेर मुरादच्या ब्रायडल कलेक्शनचा ब्लॅकलेस ट्रान्सपरंट गाऊन घातला. यावेळी तिने केस कर्ल केले होते. तिचा हा लुक विदाऊट ज्वेलरी न्यूड मेकअप होता. बॉलिवूड सेलेब्स नेहमीच आपल्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसतात, पण यामध्ये ऐश्वर्या आपल्याला कधीच दिसत नाही. ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत नाही, पण आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐश्वर्या लवकरच इंस्टाग्रामवर पदार्पण करणार आहे. कान फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकण्याच्या एक दिवस आधीच म्हणजे उद्या ऐश्वर्या इंस्टाग्रामवर अकाउंट सुरू करणार आहे. इंस्टाग्राम सध्या लोकप्रिय फोटो शेअरिंग ॲप आहे. अकोला धोतर्डी येथे बापाने तिन्ही मुलांना क्रूरपणे संपवल्याचे थरारक रहस्य गुरुवारी समोर आले आहे. मुलगी शिवानीच्या उशाखाली पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. माझा परिवार फार सुंदर होता, पण काळ्या जादूने माझी पत्नी वारली. आता आमचा चौघांचा नंबर होता, असे या मनोविकृत बापाने त्यात लिहिले आहे.